या बातमीचे प्रस्तुत करतायत SS एक्वाकेअर। आमच्याकडे एका वर्षाच्या वॉरंटीसह फक्त 5,999 रुपयात आरओ उपलब्ध। आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर प्युरिफायर दुरुस्ती केल्या जाईल। आमचा मोबाईल नंबर 7620556975। आमच्या शाखा वरुड मोर्शी। येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त होणार वरुड शहरातील केदार चौक परिसरात स्थापित होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे शासकीय भूमिपूजन आमदार देवेंद्र गुहार यांनी दिली ही माहिती। शहरातील अवलकर पेट्रोल पंपवर महिला कर्मचारी पेट्रोलचा भरणा करण्यासाठी कामावर रुजू। महिलांचे हात बळकट करण्यासाठी व पेट्रोलचा भरणा करण्यासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षितता भासावी यासाठी दिली महिलांना काम करण्याची संधी। संचालक डॉक्टर नीलकंठराव यावलकर यांची माहिती। महात्मा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सांभाळला धनोडी ग्रामपंचायतचा एक दिवसीय कारभार, तर विद्यार्थ्यांनी गावात जाऊन घेतला संपूर्ण गावाचा आढावा। भेंबडी गावातील हृदयाच्या आजाराने पीडित 10 वर्षीय वैभवची आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने 2 लाख रुपयांची मोफत शस्त्रक्रिया। आमदार देवेंद्र भुयार ठरत्या मतदारसंघातील रुग्णांसाठी देवदूत। विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला सामूहिक सूर्यनमस्कार। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तर मीनाताई बंदे आदर्श इंग्लिश व मराठी प्राथमिक शाळेचाही होता सहभाग। शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनराकृती पुतळा बसवा, माजी स्वीकृत नगरसेवक धनंजय बोकडे यांची मुख्य अधिकारी यांच्याकडे मागणी। नगर परिषद प्रशासनाने जर यावर लक्ष दिले नाही तर नगर परिषद समोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील धनंजय बोकडे यांनी दिलाय। जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र भौरूप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राजुरा पंचायत समिती गणाची बैठक। ग्रामपंचायतला मिळणाऱ्या विविध विभागातील निधीबद्दल करण्यात आली होती या बैठकीत चर्चा। पोर्टलचे मुख्य संपादक युवा पत्रकार अविनाश बनसोड यांचं वरुड येथे कार्यालय सुरू। राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी दिली युवा पत्रकार अविनाश बनसोड यांच्या कार्यालयास भेट व पुढील वाटचाली शुभेच्छा। गावात क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांचा पुतळा पडल्या अवस्थेत दिसल्याने बिरसा क्रांती दल तर्फे निषेध, तर पुतळा त्वरित दुरुस्ती करून पुन्हा बसवण्यात आल्यानंतर आदिवासी बांधवांना शांत राहण्याचे केले आवाहन। झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना लवकर मिळाली नाही तर त्याच तलावात त्याच अधिकाऱ्याला बुडविल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या धरून बसतील, त्यांनी जमलं नाही तर त्या इथल्या लघु पाटबंधारे अधिकाऱ्यांना त्या तलावात डुबवल्याशिवाय।